मी जेव्हा कळूनला केला प्रमुख झालो तेव्हा तिथे फार मोठे मोठे महात्मे होते असं वाटत की यांच्या समोर आपण काय बोलावं ना काय चालावं असं वाटत. मित्रहो नमस्कार, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांची तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रहो, आज आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय बुद्धे सर यांचा आज सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांचा सत्कार समारोह झाल्यानंतर सरांनी अतिशय मर्मस्पर्शी अशा शब्दांमध्ये त्यांचा ओघवता जीवनक्रम सांगितलेला आहे. अतिशय सुंदर असं हे भाषण मी तुमच्यासमोर प्रस्तुत करीत आहे, तर चला ऐकून घेऊया. जो होते तो सगळे चांगले होते. शाळेत जॉईन झालो असं वाटे आपल्याला की काय म्हणजे हा फार सोपा आहे, पाचव्या वर्गात शिकवायचा म्हणजे काय. तर पहिल्या दिवशी गेलो काढायला वाटे तो मला खूप काही येते. जेव्हा त्यांनी काढलं पुस्तक तर माझी एवढी निराशा होऊन गेली, मलाच काही समजत नव्हतं. मग नाही बाबा, मग दुसऱ्या दिवशी काही नाही, आपण अभ्यास करून गेल्याशिवाय मुलांच्या समोर जायचं नाही. आणि दुसऱ्या दिवसापासून आपण पहिल्यांदा 5 ते 7 पूर्ण पुस्तकं काढून घेतो. पूर्ण अभ्यास पहिल्यांदा पाठातले केलो आणि नंतर मग शिकवायला सुरुवात केलं. चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने चिखलीमध्ये माझे चांगले दिवस गेले. अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे 8 वर्ष मी चिखलीला शिक्षक होतो. 86 लागलो, 88 माझा डीएडला नंबर लागला. 90 माझा डीएड झाला, व्हॅकेशन डीएड. त्यावेळेस 2 वर्षांचा व्हॅकेशन डीएड राहायचा. उन्हाळ्यामध्ये 1 महिना, दिवाळीत 15 दिवस. आणि 2 सेवाकाल फार चांगला झाला गेला. मी जेव्हा कळूनला केंद्रप्रमुख झालो तेव्हा तिथे फार मोठे मोठे महात्मे होते. असं वाटत की यांच्या समोर आपण काय बोलावं ना काय चालावं असं वाटत. त्यावेळेस सुवप्रधान सर, नाका सोडते सर, भूषणजी आजोबा, नातू भर सर, अजून एनव्ही रजानी सर, हा हे त्या ठिकाणी होते सर. गया वळपली वाट जशी एंट्री केलो सर मी कळोलीला त्यांच्या शाळेत, अरे तुम्ही 11 महिन्यासाठी आले सर म्हणे. 11 महिन्याचं जाय म्हणे. मग तुम्ही तर वापस पुन्हा जायला म्हणजे पहिले सर. सर म्हणून मी जाईल तेव्हा जाईल, पण आज मी केंद्रप्रमुख तुमच्या शाळेत आलो असंही काही मला महाभाग भेटते त्यावेळेस. पण मी समर्थपणे हाताळलो सगळ्यांना, समर्थपणे मी नोकरी केली आणि त्यांनी मला एकदम उत्स्फूर्त असा साथ दिला. प्रत्येकाने मला कधी कोणी काही बोलले नाही आजपर्यंतच्या माझ्या इतिहासात, किंवा माझ्यासोबत कोणी भांडण केले, मला कोणी काही बोलले माझ्याशिवाय, असं कधीच नाही घडलं. एकदम माझी सुखा समाधानाची सेवा झाली. माझा 1 वर्षाचा जो काळ होता तो अतिशय वाईट गेला, पण त्याच्यातूनही मी सही स्वभाव सुटलो. मला त्याच्याबद्दलही काही म्हणायचं नाही. माझं संपूर्ण जीवन अतिशय चांगलं गेलं. नंतर मी खेडेगावला, मग 6 महिन्यासाठी मी श्रीलंकेला गेलो होतो, टिकडा झाला इथे. 6 महिन्यामध्येच माझी बदली झाली परत खेडेगावला. आणि खेडेगावला मी 12 वर्ष सेवा केली. तिथे म्हणजे राजकारणाचा फार मोठा भाग खेडेगाव म्हणून. आमचे जीवन पाटील नाट तेव्हा जिल्हा परिषद सदस्य होते, नंतर मग ते उपाध्यक्ष होते. सगळ्याच ठिकाणी जसं मी खेडेगावला होतो तेव्हा कामपुत्र घट आला होता, तर महिंद्र सहारे होते आमचे सर. महिंद्र हे बनवून टाकशील माहिती, ते बनवून टाकशील तो बिलकुल झटकत बनवायचो. म्हणजे मला तिथे काही त्रास गेला नाही. नवीन आमच्याकडे तेव्हा अँड्रॉइड मोबाईल होते, साधेच मोबाईल होते सर. मग त्यांनीच आम्हाला सांगितलं, त्यांनी शिकवलं. इथं आल्यानंतर इथे मला टेक्नो सुविधा पुष्कळ भेटले. आणि तुम्ही मला प्रेम दिलं, असंच प्रेम तुम्ही सदैव द्याल मला. तुमचा माझ्या मनामधून नेहमीसाठी चांगला राहो. मी सेवानिवृत्त झालो, मला कसल्याही प्रकारचं दुःख झालं नाही. बऱ्याच लोकांना वाटते का बा आता आपण सेवानिवृत्त झालो दुःखी आहोत वगैरे. काही नाही, वयाचे 58 झाल्यानंतर जावंच लागते, कशाचे दुःख. फक्त मी दुसऱ्या दिवशी मात्र मी ठरवलं होतं आपण नैतिकतेच्या आधारावर आपण सगळ्या आपल्या त्याच्यामधून डिलीट होऊन जावं. जेवढे ग्रुप होते, जवळपास 17 ग्रुप होते आपल्या दुसऱ्या केंद्रामध्ये माझे जवळ वगैरे, ते सगळ्या ग्रुपमधून डिलीट झालं. तर आपण नैतिकतेच्या आधारावर राहिलं नाही पाहिजे. हे तुमचे एज्युकेशनल ग्रुप आहे. आपण या ठिकाणावर गेलो कशाला राहायचं म्हणून मी दुसऱ्या दिवशी आपण लेफ्ट होऊन गेलो. तर त्याच्यामुळे मला आता केंद्राची काही माहिती कळत नाही, काही चालू आहे काही नाही. तरी मग कधी मग भूषणला फोन लावतो कसं काय
आपला लोळा वगैरे म्हणतो भूषण सांगते आपला लई की बोलतात अशा पद्धतीने या भागातील लोक या केंद्रातील शिक्षक लोक अतिशय माझ्याशी जिवाळे वागले. मी माझ्या आयुष्यात कधी कोणाच्या पगार कापण्याची शिफारस केली नाही, कधीच नाही. फक्त बोललो असेल अपसेंट बऱ्याचदा लिहिलो नाही, पण कधी शिफारस नाही केलं वरिष्ठांकडे. आपल्याला वाटते का आपण त्या याच्यातून आलो आहोत आणि शिक्षकाला फक्त जास्तीत जास्त काय मिळतं ते एखादी दुषितची आड मागेल बस, त्याच्या पलीकडे काय मिळतं. आपण बाकीच्या डिपार्टमेंटचा उदाहरण घेतला, ग्रामसेवक म्हणजे आज काय, त्या गावाचा पूर्ण बॉस आहे, त्याच्याकडे सगळंच काही आहे. पगार आमच्या वेळात आपण त्याला सॅल्यूट ठेवावं लागते आपल्याला, अशी स्थिती आहे. आमच्या मुलींना काय मिळते, काहीच मिळत नाही. जास्तीत जास्त एखाद्या दिवशी एखादी अर्ध्या दिवसाचं जातो म्हणेल बाहेर एवढी चाट मारेल, त्याचा तो सदैव इमानदारीला इमाने काम करतो. तर मला असं वेळ खूप झालेला आहे, तर असंच प्रेम सदैव तुमच्याकडून लाभो एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी माझा जो मान सन्मान केले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. वास्तविक मला दोन शाळेमध्ये बाईलाही बोलवलं होतं आमच्या, पण दोन्ही वेळेस दुर्गादेवी ते अध्यक्ष असते महिला मंडळाची, त्याच्यामुळे तिला दोन्ही ठिकाणी येता नाही आलं, पण आज तिची इच्छा होती. पण आज यांचं नियोजन नव्हतं सगळ्यांचा, म्हणून लोक येऊ आता गावते तू घरीच का मुंडा म्हटलं पाणी येत आहे. बरं असो, सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. असंच प्रेम माझ्यासोबत सदैव सुद्धा किंवा या माझ्या जागा तुम्हाला सर्व साठी खुले आहेत, किंवा माझ्या घरी या महाशिवरात्रीला आल्यानंतर माझ्या घरी भेटायला या, एवढी तुम्हाला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराज. मला वाटते 25-30 वर्ष तर काही होणेच नाही आहे, ते सगळ्यांसोबतच राहणार आहेत पुन्हा 25-30 वर्ष. आणि आपल्या केंद्राच्या वतीने आपल्यावर तरी कोणी नाराज नाही असं मी म्हणेन, म्हणून मी केंद्राच्या वतीने आपल्याला उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद जय भारत.